कोल्हापूरच्या सोनं आणि चांदी कारागिरांना नवनवीन तंत्रज्ञान कळावं स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या दागिन्यांना देशभरातील बाजारपेठ मिळावी यासाठी बारा आणि तेरा सप्टेंबर रोजी कोल्हापुरात विशेष प्रदर्शन भरवण्यात येणार आहे या प्रदर्शनाला कोल्हापूरसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सराफ व्यावसायिक भेट देतील त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या व्यवसायात होईल अशी माहिती सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओस्वाल आणि के एन सी सर्व्हिसेसच्या क्रांती नागवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली बारा आणि तेरा सप्टेंबरला कोल्हापुरात ज्वेलरी आणि मशिनरी प्रदर्शन भरणार आहे कोल्हापूरचा साज महाराष्ट्राचा ताज या नावानं भरणाऱ्या या प्रदर्शनाची आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यात सोन्या चांदीच्या विविध दागिन्यांचं उत्पादन आहे या परिसरात सुमारे पंचवीस हजार कारागीर सोने आणि चांदी व्यवसायावर अवलंबून आहेत मात्र अजूनही कोल्हापूरचे कारागीर जुन्या पारंपरिक पद्धतीनं दागिन्यांची निर्मिती करतात त्यातून कलाकुसर टिकली असली तरी दागिन्यांमधील नाविन्य आणि निर्मितीचा वेग याबाबत आपण मागे पडतो अशी माहिती कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी दिली जगभर ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या दागिन्यांची मागणी वाढावी स्थानिक कारागीर आणि सराफ व्यावसायिक यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीबद्दल माहिती मिळावी यासाठी बारा आणि तेरा सप्टेंबरला कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्रातील पहिलं ज्वेलरी मशिनरी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे असं भरत ओसवाल यांनी सांगितलंय या प्रदर्शनात ज्वेलरी इंडस्ट्रीजमधील नवनवीन मशिनरीचे स्टॉल्स असतील तर अन्य राज्यातील ज्वेलरी उत्पादक आपले दागिने प्रदर्शनात मांडतील त्यातून सराफ विश्वातील नवे ट्रेंड आणि माहिती कोल्हापूरच्या सराफांना कळू शकेल दोन दिवस भरणाऱ्या या प्रदर्शनात चर्चासत्र आणि गटचर्चाचं आयोजन करण्यात आलंय के एन सी सर्व्हिसेस या कंपनीच्या वतीनं कोल्हापुरातील हे प्रदर्शन आयोजित करणार असल्याचं क्रांती नागवेकर यांनी सांगितलं कोल्हापूरच्या सराफ कारागिरांमध्ये कलेचा वारसा आहे पण आता काळाच्या बरोबरीनं नवतंत्रज्ञान स्वीकारून व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल असा विश्वास नागवेकर यांनी व्यक्त केलाय पत्रकार परिषदेला माणिक जैन दीपक वेरणेकर दिनकर ससे विजय हवळ यांच्यासह सराफ व्यावसायिक उपस्थित होते